जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कामगारांसाठी चांगल्या गोष्टी घडाव्या म्हणून वाढीव वेतन श्रेणी लागू। कामगारांसाठी चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी गेली अनेक वर्षांपासून रखडलेला वाढीव वेतन श्रेणीचा मुद्दा मार्गी लागून वेतन श्रेणीत वाढ करण्यात आली। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 227 कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन श्रेणीचे आदेशपत्र गुरुवारी दुपारच्या सुमारास महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी उपमहापौर राहुल दामले, पालिका सचिव सुभाष भुजबळ, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्यासह वाढीव वेतन श्रेणी लागू झालेले कर्मचारी उपस्थित होते। ज्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांना 12 वर्षात पदोन्नती मिळाली नाही, तसेच एकाच पदावर 12 वर्षे सतत काम करणाऱ्या कामगारांची निवड पालिकेच्या विभागीय पदोन्नती समितीने केली। यामध्ये 114 सफाई कामगार, 41 कामगार, 31 सुरक्षा रक्षक, 10 शिपाई, 17 लिपिक, 2 कनिष्ठ अभियंता, 1 उप अभियंता, 7 वाहन चालक, 1 पर्यवेक्षक, 2 वैद्यकीय अधिकारी, 1 नर्स अशा 227 कर्मचारी अधिकाऱ्यांची वाढीव वेतन श्रेणी लागू केली। डोंबिवलीतील प्रकाश तेलगोटे यांना भारत ज्योती पुरस्कार प्रदान। तेलगोटे हे एक उत्तम समाजसेवक आहेत। वेळप्रसंगी गरजू नागरिकांना त्यांनी निस्वार्थपणे मदत केली आहे। त्यांच्या या सामाजिक कार्याची जाणीव ठेवून या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले। सोमवार 1 जून 2015 रोजी दिल्ली येथे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पंजाब व चेन्नईचे गव्हर्नर यांच्या हस्ते तेलगोटे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त परदेश दौऱ्यावर। इटली येथील मिलान मध्ये 2 दिवसीय परिवहन शिबिरासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त परदेश दौऱ्यावर निघाले आहेत। वाहतूक क्षेत्रातील एथ्रोटू या शिखर संस्थेतर्फे 8 ते 10 जून दरम्यान होणाऱ्या 61व्या UITP जागतिक काँग्रेस व प्रदर्शन शिबिराच्या कार्यक्रमासाठी हा दौरा होत आहे। 10 लाख रुपये कॉपर्स फंड व दौरा खर्चापोटी 2,10,000 होणारा खर्च, परिवहन उपक्रम दरमहा 70 लाख रुपयांच्या तोट्यात असताना ह्या खर्चाचा वाढीव बोजा परिवहन उपक्रमावर पडणार आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।